अरेंज मॅरेज वाले जोडपे लग्ना अगोदर भेटते तेव्हा अहो काय घेणार तुम्ही चहा की कॉफी तुम्हाला जे आवडते ते घ्या नाही नाही तुम्हाला आवडते ती घ्या नाही नाही तुम्हाला आवडते तेच घ्या अहो तुमचा पहिला मान हे बघा टाइमपास करू नका मला आवडते ती अनु काय काय आवडते तुला देशी करायच्या पाहिजे नाही दोन कॉफी घेऊन ये जा ते नाही तुम्ही जॉबला कुठे आहात चुन्यात आहे आपलं पुण्यात आहे पुण्यात हां हां बाकी सगळं मला पसंत आहे पण आपण लग्नानंतर राहायचं कुठं पुण्यात की गावाला अहो तुम्ही म्हणशील तिथं राहूया गावात राहू की मी पण तिथं असतो बाहेर नाही तू असं पुढील बघ तुझे काय म्हणता तुम्ही नाही आपण लग्नानंतर राहायचं कुठं राहायचं मी तुम्ही म्हणशील तिथं राहूया की मला पुण्यातच राहायचंय ठीक आहे पुण्यात तर पुण्यात राहूया इशे जमलंय लव मॅरेज वाले जोडपे लग्न अगोदर भेटते तेव्हा एक नूडल्स आहे ना नूडल्स का तू नूडल्स खाऊन अशी झाली आज तुकडी काय सुंदरी सुंदरी झाल्यास म्हणलं बर ऐक ना मला 6,000 रुपये पाहिजे कशाला केस कलर करायला बर ठीक आहे केस कलर करायला 30 रुपयाची मेहंदी बाकीचं 5,970 कशाला मूर्खा 6,000 रुपये लागतात केस कलर करायला तुझ्या बाचा पगार आहे का तेवढा 6,000 म्हणजे माझा पगार आहे का तेवढा 6,000 नको केस रंगू नको अरे हे काय माझ्या केसाचा कलर बघूनच माझ्या प्रेमात पडलेलास ना एवढी तारीफ करत होतास माझ्या केसांची अगं आता मी आहे ना तुझ्या बरोबर आता केस रंगून कोणाला दाखवणार आहेस मी आहे की ए पायला मी केस कलर केली नाही तर दुसऱ्या मुली बघत फिरशील मला सोडून जाशील ए नाही 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 सोडून नाही जात तुला बघ ती 30 रुपये घे आणि निशा काळी मेहंदी आण केस काळी कर आणि तुझं तोंड बी काळी कर तिकडे काय नाही काय नाही तिला ना का केस रंगवायला 6,000 रुपये लागते तिचा एवढा मेंटेनन्स माहित असतं का नाही हिला पटी दिली नसते मी काय म्हणलास काय नाही काय नाही येऊ म्हणतो तुझा मेंटेनन्स लय नूडल साधा आगला होतोस का आमच्यात अरेंज मॅरेज वाले लग्न आधी हॉटेलचं बिल देताना हे जरा पैसे नाही थांब मी देते ही घ्या पैसे अहो मी देते मी देतो नाही नाही मी देणार ही घ्या पैसे दोघांनी बी द्या चालते मला गमस अहो थांबा तुम्ही माझं काम आहे मी देणार पैसे तुम्हाला अजिबात खर्च करून देणार नाही मी असताना अहो पण अजून आपलं लग्न कुठं झालंय आपण फक्त एकमेकांना जाणून घ्यायसाठी इथं भेटलोय अहो घेतलं की जाणून पसंत आहे तुम्ही मला इधर लव मॅरेज वाले लग्न आधी हॉटेलचं बिल देताना मस्त झालं बघ जेवण इधर इधर बिल किती झालं 500 रुपये 500 अरे ऐक ना मला खूप घाई आहे मी जाते तू बिल देऊन ये अगं थांब तू बिल देणार म्हणून मी आलेलो आज अरे मी पर्स घरीच विसरले मग तू इथे थांब मी तुझी पर्स घेऊन येतो माझ्यासाठी 500 रुपये देऊ शकत नाहीस बाय जाते मी अगं थांब थांब ब्रेकअप 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 बर थांब पैसे आहेत का बघ आमच्या आईना अंडरपॅडाने बनीला ना दिलेले कष्टानं पैसे आता हीच देतो पैसे बर थांब मी देते नाही तर देतो थांब मी देते नाही देतो मला द्यायला येत नव्हतं माझ पैसे भावा आता अंडरपॅड आता काय तीच पिळून घालायची बर थांब मी काय तर देतो भावा देव माणूस आहेस तू बसत का बघ गोलमाल है भाई साहब गोलमाल है अरे अरे ह्याच्यात पाय कुठं घालायचा अरे मी नवीन घेतल्या जुन्याची तुला वापरायची अरे जुन्या अरेंज मॅरेज वाले लग्न आधी फोनवर बोलताना अहो बोला की हॅलो काय करताय काय नाही तुमचीच आठवण काढत होते खरंच काय हो ना हे बाई किती वेळ झालं फोनवर बोलतेस अगं आई ह्यांच्याशीच बोलते ना फोनवर आता लग्न ठरले की आमचं मग काय दिस रात्र बोलत बसशील हे जे आधी कुणावर बोलून दिलंस का आता तुम्ही बघितलेल्या पोरावरच बोलते ना बोला लग्नानंतर काहीतरी बोलायची शिल्लक ठेवा म्हणजे झालं हॅलो तुम्ही बोलाव लव मॅरेज वाले लग्न आधी फोनवर बोलताना हॅलो हॅलो बोल की जानू 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 जनार्दन भाऊ बोल की हॅलो अरे असं का बोलत होतास आता काय नाही फादर आलेलं फादर फादर आज मी तुझं बर बर हा बोल की गेलं फादर बोल की काय म्हणतस काय नाही इस्त्री भाजली मला इस्त्री भाजली का नाही हॅलो बोल की अरे काय झालं काय नाही इस्त्री भाजली अग होय बघू एक फोटो पाठव ना मग अरे विशाल काय करतोस अगं अभ्यास करते एक फोटो पाठव ना मग
हॅलो, हा बोल की. कुठे आहेस पिल्लू? अगं गाडीवर आहे. फोटो पाठव ना. बर बर. हॅलो, दवाखान्यात आहे. कुठे आहेस पिल्लू? अगं जेवतोय. काय जेवतोय? चपाती आहे, आमटी आहे, भाजी आहे आणि पिरू पण आहे. फोटो पाठव केक. अगं काय तीन टा फुट पाठी फुट पाठी. काय नाही, पाठी तू पाठी. खायासोबत की फोटो बघून काय फोटो काढतोयस? काय नाही असं गप खा. हॅलो. हॅलो जानू, कुठे आहेस? अगं पाकिस्तान मध्ये. काय पाकिस्तान मध्ये? कधी गेलास? मला नाही पटत. तुला फोटो पाठवू काय? हा हा, मी तेच म्हणणार होती. फोटो पाठव ना. आला वाटतो फोटो. शी ना आलाय का? घावच आता तू, बघते तुला. हा आता तीन टा फोटो पाठवू म्हणशील का आता? ठेव फोन. वाईट टाकला का? अरेंज मॅरेज वाल्यांची लग्नाची पहिली रात्र. आओ, ठीक आहे. काय आहे? केशर दूध. केशर दूध. हा मस्त आहे. थँक्यू. लव्ह मॅरेज वाल्यांची लग्नाची पहिली रात्र. फायनली आपलं लग्न झालं. माझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे कुठं? मी तुमच्या घरात लग्नाची मागणी घातली म्हणून झालं. पण पप्पांना मी तयार केली. माझा पगार बघून तुझा पा तयार झाला. मी तयार केलं म्हणते. हो का? बघतेस तुला. बघ की मग. अगं आज पहिली रात्र आहे, दुधाचा ग्लास तरी आण. दुधाचा ग्लास पाहिजे? होय, दूध आणते आता. हे घे दुधाचा ग्लास. नशीब ह्यात दूध नव्हतं, नाहीतर आज माझा अभिषेक झाला असता. अरेंज मॅरेज नंतर किचन मध्ये. हॅलो रेंज नाही बोला. हॅलो काय म्हणला? हे काय ढाकटक वाजवू त्यास, बंद कर ती. हो बरं. हा कसा वट आहे आपला. लव्ह मॅरेज नंतर किचन मध्ये. अगे जरा हळू आवाज कर की. हो का? इकडे आला जरा. काय हे शेंगदाणे बिन आवाज करता, कुठून दाखव. आता अवघडा हे बघ. आईला इथे वाढत आवाज. बर मग कशाला जास्ती शांतपणा करायचा? चल बाहेर थांब, एकदा बघतो आणि. शॉपिंगला गेल्यावर अरेंज मॅरेज वाले. आहो आहो आहो, ऐका ना वैभवराव. वैभवराव काय घेऊ? ही लिपस्टिक घेऊ? हा घे की. एकच घेते. एकच मी? अग दोन चार घे, दोन चार. हा ठीक आहे. दादा ही लिपस्टिक द्या. शॉपिंगला गेल्यावर लव्ह मॅरेज वाले. आहो विशाल. ए विसल्या भैऱ्या. काय झाले? कानात काही मळ साठले का तुझ्या? कधीपासून हाका मारते? पोरीकडे बघत बसलेलास. हळू बोल, ऐकते की माणसे. बघून दे. बरं ऐक ना, हे कसं आहे? हा चांगला आहे. 10 नेलपेंटचे शेड, 2 फाउंडेशन, 1 काजळ, गार्नियर हेअर कलर आणि 1 बॉक्स लिपस्टिकचा द्या. अगं माझा सगळा पगार इथे सिपितेस काय? उद्या नाश्त्याला काय लिपस्टिक खाऊ का? इकडे ना. इसकी सजा मिले. काय बर घे, तुला काय पाहिजे? चला. अरे दादा तिला काय पाहिजे ती गप्प मान द्या. वरचं काय बोललं का? ओके का? चपाती करपल्यावर अरेंज मॅरेज वाले. अरे वास कसला आला? आओ चपाती करपली. अग तुला सगळं चांगलं जेवण करता येतं म्हणून तुझ्यावर लगीन केलं मी, आणि तू घाल मला करप्या चपात्या खायला. मी कधी म्हटलं मला चांगले चपात्या करायच्या? हा तुझ्या बाण बायोडेट लिहिलेलं की मुलीला उत्तम जेवण करता येतं. कशाचं उत्तम? तुझ्यापेक्षा 6000 उत्तम चांगलं जेवण करतोय. आता रड नको, आमच्या आईकडे शिक जरा जेवण करायला. चपाती करपल्यावर लव्ह मॅरेज वाले. अगे काही नाही, चपाती कशाने करपली? गप्पू आणि गेळायचं. तुझ्यापेक्षा आमची आई लई भारी चपात्या करती. आणि कसली भाजी तुझी आईने पचाळे? काय येत नाही तुला? गप्पू आणि खायचं. लग्नाआधी म्हणत होतास ना तुझ्या हातचं जेवण मला लय गोड लागतंय. तुझ्या हाताची तर उतरते त्यात. आता काय उतरते मग? हाताचं मळ. काय मध? मध उतरतोय हाताचा. गोड गोड, एक नंबर.
साफ सफाई करताना अरेंज मॅरेज वाले. हॅलो बोलाक्षर जी. सॉरी सॉरी पाणी सांडलं. असू दे मी पुसते, असू दे मी पुसते. लय गुणाची आहे पण कुणाची आहे, माझीच बायको आहे पण लय भारी आहे. थँक्यू बायको. साफ सफाई करताना लव मॅरेज वाले. अगं कुणी वाटेत ठेवली? वाटेत ठेवले फरशी पुसते मी, दिसत नाही का? डोळे फुटलेत का? कामावरून आल्यावर अरेंज मॅरेज वाले. वैताग आला बघ कामाचा, पाय दुखाय लागलं चालून चालून. तिकडे मी पाय दाबते तुमचं. अगं नको ग. आऊ दाबते द्या. बर दाब. हा आता जरा बरं वाटलं बघ, अशी बायको पाहिजे. इकडे दाब जरा, इकडे दाब. हा बरं वाटलं. कामावरून आल्यावर लव मॅरेज वाले. इष्टी तू बरा राहून पाय दुखाय लागलं, पाय जरा दाबकी माझ. तुझ्या बापाची नोकर नाही मी, माझे पाय दुखतात दिवसभर काम करून. माझे पाय दाब नाही तर रात्रीचं जेवण भेटायचं नाही. हा दाबतो मी, त्यात काय. एक चतुर नार बड़ी होशियार. जेवणात केस सापडल्यावर अरेंज मॅरेज वाले. आओ कसं झालंय जेवण? एक नंबर झालंय. अगं काय अहो केस आला वाटतो. अगं जरा बघून जेवण बनवजा. सॉरी सॉरी. बर बर असू दे असू दे, चालायच तेवढं. जेवणात केस सापडल्यावर लव मॅरेज वाले. अगे काय तुझं केस हे बघ, सगळ्यात चपातीत केस. का माझी केस लय आवडतात ना, मग जेवणात आला तर तोंड का वाकड होत आहे. केस बघायला आवडतात म्हणते, खाय आवडतात म्हणते नाही. तरी बरं लवकर सांगितलं ना, केसाची भाजी खाया दिली असते एक दिवस. काय म्हणलं? काय नाही काय नाही. भांडण झाल्यावर अरेंज मॅरेज वाले. अगं तुला कपडे इस्त्री करायला सांगितलेले केलीस का? रोज रोज काय मीच करू. अगं लगीन करू कशाला आणते तुला, अगं पूजा आणले मी. मापात्रांचं सगळं काम ऐकायचे जातो मी. हॅलो हॅलो आहे ग, कसलं स्थळ बघितलंय सी इथं नुसतं चळ होतोय माझा, मला नाही राहायचं इथं. बाई तू रडू नकोस, आम्ही येतो उद्या तिकडं, तू काळजी करू नकोस. लवकर ये. भांडण झाल्यावर लव मॅरेज वाले. अण्णा कसली माझी बायको, चार माणसात माझी इज्जत काढत्या, उलट्या पुलट्या खेकासत्या. जरा वाट सांगा की तिला काहीतरी सुकायच्या. लग्न करताना मला विचारलं होतंस का, लव मॅरेज केलंस उच नाका ना, आता निस्तार तुझं तू. हे घे शेंगा खा, नुसता चक नाही. मग आणि काय पाहिजे तुला? घटस्फोट घेण्याआधी अरेंज मॅरेज वाले. हे बघा तुमच्या पोराचं आमच्या पुरीचं काय पटत नाही, आम्हाला आमची पुरगी नांदवायची नाही. अहो पाहुणे बाई सर्वांच्या संमतीने देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लगीन झालंय, असं कसं मोडता येईल? जसं झालंय तसं मोडायचं, पण आम्हाला आमची पुरगी नांदवायची नाही म्हणजे नाही. आम्हाला पण तुमची पुरगी नांदवून घ्यायची नाही म्हणजे नाही. मला पण नाही नांदायचं. हे बघा म्हातारा पण नाही घ्यायची म्हणते नांदून. अरे पोरा त्याने आजार आहे मान हलायचा. चल पोरी भर बॅग, जावा ऐशीत पाच घालून जावा, उडत जावा. नाही कुठे जाऊ दे. घटस्फोट घेण्याआधी लव मॅरेज वाले. बर पाहुण आपल्या पोरांनी लव मॅरेज केलंय खरं, पण आता ह्यासनी एकत्र राहायचं नाही. काय ते आपण ह्यासनी विचारू आणि चांगल्या पण सरळ घटस्फोट घेऊ. अहो इचरा पोरीला आणि पोराला पण इचरा. पोरी तुला ज्यासोबत संसार करायचा हा एक का नाही? मला राहायचं या माकड तोंडावर. तुझा निर्णय ठाम आहे? होय. आणि पोरा तुझं काय मत आहे रे? मला पण या ढानक बाय बाय राहायचं नाही. आणि माझा बी निर्णय ठाम आहे. तुला माझ्यावर राहायचं नाही, लग्नाआधी तर लई जाणू जाणू करत माझ्या माग फिरत होतास. ए मी कुठं फिरत होतो, तूच माझ्या माग लागून माझ्या गळ्यात पडलीस. काय मी तुझ्या गळ्यात पडली? खोटारड्या तू, खोटारडी तुझा बा, खोटारडा बाच का नाही तू, खोटारडी तू, खोटारडा सोड नाही तर कान सुचवीन बघ. बर पाहुण हे असं होणार बघा, सरळ यांचा स्पोर्ट करून टाकूया, हे आपलं घट स्पोर्ट करून टाकूया. होय होय करा घट स्पोर्ट. तुलाच पाहिजे होत आधीपासून. होय मला हेच पाहिजे होत. मी पण घटस्फोट देणार नाही, मी तसं राहणार, सोडणार नाही तुला. पाहुणे पलटी मारायला लागली बघा, पलटी मारते का? नाही आईलाही सगळ्यांना आज म्हणते संध्याकाळ मटण खायचं का? काहीला का हवराय म्हातारे तू? नाही म्हणते. बर घटस्फोट करा आमचा. लय घटस्फोट घेऊ वाटतोय.
अगं तू म्हणलीस की आधी सपोर्ट पाहिजे तुला. पाहुन त्या लव्ह मॅरेज वाल्यांचं काही खरं नाही बघा. कधी भांडतील आणि कधी एक होतील काय सांगता येत नाही. यांच्यास गुंतून घेऊ दे. आपला आपण कामधंद्याच बघा. चला नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. नमस्कार, मी विशाल ठोंबरे. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांसोबत शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.